डोंबिवली शिव मुद्रा प्रतिष्ठान सागर डोंबिवली मुंबई आयोजित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाला। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। शिवसेना तालुका प्रमुख पिंपेश्वर महादेव मंदिराचे ट्रस्ट अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली सदरील कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी डॉक्टर अर्पिता दिघे, डॉक्टर अमर दिघे, प्लाझ्मा ब्लड बँकेचे पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर कुणाल पाटील, माजी नगरसेवक प्रकाश म्हात्रे, मुख्याध्यापक अशोक पासलकर हे मान्यवर स्टेजवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सरसंचालन ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांनी केले। शिवप्रतिष्ठानचे सचिव सुरेश राऊत यांनी शिवमुद्रा प्रतिष्ठानची ध्येय उद्दिष्ट सांगून कार्यक्रमाची प्रस्तावना केली। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। अशोकजी पासलकर सर यांनी शिक्षणाबद्दल उत्कृष्ट मार्गदर्शन केले। डॉक्टर कुणाल पाटील यांनी आरोग्य विषयावर मार्गदर्शन केले। तसेच प्लाझ्मा ब्लड बँक पॅथॉलॉजिस्टचे सर यांनी जीवनात रक्ताला किती महत्वाचे स्थान आहे, एक रक्तदाता किती जणांचे प्राण वाचवू शकतो ह्या विषयावर मार्गदर्शन केले। तसेच ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांनी महिलांना सक्षम कसे राहावे व कायदेविषयक माहिती सांगितली। प्रकाश म्हात्रे सर यांनी शिवमुद्रा प्रतिष्ठानचे तोंड भरून कौतुक केले आणि शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिले। या सोहळ्यासाठी शिवमुद्रा प्रतिष्ठानचे संचालक दीपक कवचे, अरविंद तरळ, नंदू कुमार जुलुम अध्यक्ष, उमेश सुर्वे आणि सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती। शिवमुद्रा प्रतिष्ठान दिनदर्शिका 2022 प्रकाशन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। शिवमुद्रा प्रतिष्ठानचे कार्य हे वाखाणण्याजोगे आहेत। ते लोकोपयोगी समाजोपयोगी अनेक कार्यक्रम आयोजित करीत असतात। शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे कोविड काळात रक्तदान शिबिर आयोजित करून गरजू लोकांना रक्त पुरवून खूप महत्वाचे काम त्यांनी ह्यावेळी केले आहे। कार्यकाळासाठी शिवमुद्रा प्रतिष्ठानने अनेक कार्यक्रमांचे नियोजन केले असून ते लवकरच घेण्यात येणार असल्याचे शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे यावेळी सांगण्यात आले। कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुरेश राऊत यांनी केले। टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस। शुभसमी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, राजकीय, सामाजिक तथा शैक्षणिक आणि डॉक्टर वर्ग आणि या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित माझे सर्व सहकारी बांधव, माझ्या भगिनी, आमच्या पत्रकार ताई, या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो। खरंतर शिवमुद्रा प्रतिष्ठान ही संस्था सागावमध्ये 15 एप्रिल 2017 पासून कार्यरत आहे। महोदय, या संस्थेला खरं ज्याने चालना दिली ते माझ्या या संस्थेचे अध्यक्ष माननीय उमेशजी सुर्वे आणि आमचे संचालक दीपकजी कवचे, अरविंदजी तरळ आणि नंदकुमार जुलुम। खरंच या बांधवांनी आपला कोकणातील बांधव हा डोंबिवली सागावमध्ये विखुरला होता, आज त्यांच्या योगदानामुळे आज तो एकत्र आहे। नाही तर आम्हाला कोणालाही माहीत नव्हतं की आपला बांधव आहे की नाही आहे, जो तो उठायचा कामावरती जायचं, बस हे होतं दिनक्रम चाललेला असायचा। पण या बांधवांनी रात्री 12 वाजेपर्यंत माझ्या प्रत्येक बांधवांच्या घरी जाऊन त्याची सखोल चौकशी करून त्याला आपल्या संघटनेबद्दल माहिती सविस्तर सांगून आज ही संघटना उभी राहिलेली आहे। महोदय, शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा हे विविध उपक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे साजरे करत असतो। आताच 4 महिन्यापूर्वी महाड दुर्घटना घडली, तेथील समाज बांधवांना धान्य वाटपाचं आर्थिक काम हे आमच्या संस्थेने केलेलं आहे। याच्यापुढे आमचा संस्थेचं जो उद्दिष्ट आहे की आपले जे कोकणी बांधव आहेत त्या बांधवांना एकत्रित आणून
त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होऊन एक बोलतात ना एक शब्दाची जी दाद असते की भले तू तुला काही प्रॉब्लेम होते आम्ही तिथे तुझ्या पाठीशी समर्थ आहोत अशा पद्धतीने एकदम विश्वास देऊन त्या बांधवाचं मनोबल वाढवण्याचं काम आज माझी संस्था करत आहे. दिनदर्शिका यांच्या इतर कार्यांबद्दल मी पहिल्यांदाच हजर असल्यामुळे मला फारशी माहिती नाही, पण आता बोलण्याची संधी मिळालेली आहे त्या निमित्ताने मी दोन गोष्टी बोलणार आहे. आपल्या मराठी माणसांच्या ताकदीबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. तुम्ही पूर्वी एक गोष्ट ऐकली असेल की एक सिंहाचं पिल्लू मेंढरांच्या बरोबर लहानाचं मोठं झालं आणि त्याला ते मेंढरांसारखाच आवाज काढायचं. तर एकदा असंच ते जंगलामध्ये त्या मेंढरांबरोबर गेलेलं असताना तिकडे एका सिंहाने पाहिलं की अरे हा तर सिंह दिसतो आणि हा मेंढरांच्या बरोबर काय करतोय किंवा मेंढरांसारखा आवाज का करतोय. तर त्याने त्याला बाजूला बोलवलं आणि त्याने त्याला सांगितलं की तू मेंढी नाही आहेस सिंह आहेस आणि त्याला पाण्यात देऊन त्याचं प्रतिबिंब दाखवलं आणि त्याला स्वतःची ओळख करून दिली आणि ओळख करून दिली त्याने गर्जना केली ती त्याची मुळात होती. आपल्या मराठी माणसाचं पण काहीसं असंच झालेलं आहे, तो त्याची ताकद हरवलाय की काय असं वाटतं. त्याच्या ताकदीची तुम्हाला दोन उदाहरणं सांगतो. तुम्हाला माहिती आपले शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केलं हे आपण यंदा तृतीय पुस्तकामध्ये शिकलोच आहोत. परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रामध्ये स्वराज्य नष्ट करण्यासाठी यांची हिंमत केली. हिंमत शब्द बरोबर आहे. आणि येताना त्यांनी काय केलं तर 500,000 सैन्य प्रचंड दारुगोळा आणि भूकं नव्हतं ते सगळं घेऊन आला आणि 25 वर्षे इथे राहिला. आजकाल 25 वर्ष म्हणजे एखाद्या माणसाची पूर्ण सेवा होते म्हणजे माणूस रिटायर्ड होतो 25 वर्षानंतर. औरंगजेब इथे 25 वर्षे राहिला, इथेच त्याचा मृत्यू झाला, त्याला काय स्वराज्य नष्ट करता आलं नाही. आपण एवढंच लक्षात घेतो, आपण ही गोष्ट लक्षात घेत नाही की औरंगजेब जे 500,000 लोक घेऊन आला होता त्यात होते कोण? फक्त त्याचे मुस्लिम सैनिक होते का? नाही, त्याच्यात पंजाबी होते, राजस्थानी होते, बंगाली होते. उमेश सुर्वे खूप धावपळ करत असतात आपल्या संघटनेसाठी, आपल्या माणसांसाठी. प्रत्येकाने तशी काळजी घ्यावी स्वतःच्या हेल्थची, आरोग्याची. धावपळ करता करता तुम्ही स्वतःचा व्यायाम, स्ट्रेस, टेन्शन या गोष्टींकडे पण लक्ष ठेवलं पाहिजे. कारण की जर तुम्ही प्रत्येकाच्या शरीराची काळजी घेतली नाही तर आजकाल टेन्शन, स्ट्रेसमुळे डायबिटीज व बीपी सारखे आजार वाढत चालले. हे फक्त जास्त करून विचार केल्याने जास्त टेन्शन स्ट्रेसच्यामुळे होतं. त्याच्यामुळे तुम्हाला 4 गोष्टी सांगू इच्छितो मी. वेळेवर जेवण करा, जेवणाच्या आधी आणि जेवणाच्या नंतर 45 मिनिटं वॉक करा. तिसरी गोष्ट, झोप पूर्ण झाली पाहिजे आणि अल्कोहोल तंबाखू सारखे सेवन करू नका. संघटनेसाठी कार्यरत असताना आपल्या घरच्यांना वेळ द्या. घरी आल्यावर घरच्यांबरोबर 20 मिनिटं ऍटलीस्ट 20 मिनिटं तरी बोललं पाहिजे. नाहीतर तुम्ही काम करताय, रात्री 2 वाजता येऊन झोपताय, याला काही अर्थ नाही. ठीक आहे, काम करता करता घरच्यांना पण वेळ द्या. आपल्या समाजासाठी आपल्याला करायचंच आहे पण आपल्या घरच्यांसाठी पण पहिले करा. ओके, आणि कधीही कुठली गरज लागली तरी संघटनेसाठी, समाजासाठी आम्ही नेहमीच असतोय. कधी काय गरज लागली तर मॅडम सर पण आहेत आपल्या जोडीला, आम्ही पण आहेत, प्रकाश मात्रे साहेब नेहमीच असतात तुमच्या जोडीला उभे. तर आम्ही हमेशा तुमच्या बरोबरच राहू. फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या शरीराची आणि असंच काम करता. धन्यवाद. कंपनी ऑफिसतर्फे व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर तसेच पिंपळेश्वर मंदिराचे ट्रस्टचे अध्यक्ष श्री प्रकाशजी म्हात्रे तसंच उपस्थित सगळे बंधू आणि भगिनी, आज शिवमुद्रा प्रतिष्ठान बऱ्याच क्षेत्रात काम करत आहे. शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा, त्यातल्या आमच्याशी निगडीत असलेलं काम त्यांचं जे आहे ते सामाजिक क्षेत्राशी. त्यांचा आत्ता जेव्हा गेल्या 2 वर्षात हे जे पॅन्डेमिकचा काळ जो होता त्या काळात प्रचंड तुटवडा भासत असताना त्यांच्या संस्थेतर्फे त्यांनी पुढे येऊन आम्हाला जो रक्ताचा तुटवडा भासत होता त्यासाठी त्यांचे संस्था आणि कार्यकर्त्यांकडून जे आयोजित केले गेले ब्लड बँक, ब्लड डोनेशन कॅम्प, त्याच्यामधून खूप उपयोग झाला आपल्या समाजाला. तसंच प्लाझ्मा ब्लड बँकबद्दल सांगायचं झालं तर आम्ही 1993 साली जेव्हा आमची ब्लड बँक स्थापन झाली तेव्हा आपल्या समाजात एक थॅलेसेमिया पेशंट म्हणून काही मुलं असतात की ज्यांना रक्त दिल्याशिवाय ते जगू शकत नाही. आणि 1993 साली जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळी त्या मुलांचा लाईफ स्पॅन म्हणजे जगण्याची जी त्यांची शक्यता होती ती फार कमी होती.
तर त्यांचा आयुर्मान किंवा त्यांचं आयुष्य त्यांना आम्ही मोफत देत असलेल्या ब्लडमुळे आज 123 जणांना आम्ही ही सेवा देतो आहोत आणि हे 123 जण महिन्यातून त्यांना एकदाच नाही तर आता दोनदा त्यांना ब्लड द्यावं लागतं। त्यासाठी आम्हाला ब्लडचा साठा तयारच ठेवायला लागतो कारण त्यांना ब्लड दिल्याशिवाय रक्त पुरवठा दिल्याशिवाय ते जगू शकत नाही। यातली बरीच जी मुलं होती तेव्हा ज्यांचा लाईफ स्पॅन कमी दिसत होता ते आज कोणी सीए आहेत कोणी पीएचडी पण झालेले आहेत। मृत्यू झालेला असतो 40-50 वर्षापूर्वी आणि आमच्याकडे मृत्यूचा दाखला नाही, मग त्या स्मशानाची पावती शोधा, मग हे सगळं म्हणजे सोपस्कार आम्हाला हे खूप त्रासदायक ठरतं की त्यांच्याकडे कुठलेच डॉक्युमेंट्स नसतात, तर हे सगळं प्रूव्ह करणं पुढे फार कठीण झालं। तर हे सगळं होऊ नये म्हणून हे जे काही दाखले आपल्याला लागतात महत्त्वाचे ते तुम्ही अवश्य काढून ठेवा आणि हे तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगी पडतात। आणि जसं आपण शाळेमध्ये ॲडमिशन घेतो तेव्हा ॲडमिशनला सुद्धा आपल्याला फॉर्म भरतो आपण, तो फॉर्म सुद्धा कुठल्या तरी कायद्याखाली हा चालत असतो, त्या कायद्याअंतर्गत तुम्हाला त्या फॉर्मचा फॉर्मेट असतो तो भरावा लागतो। म्हणजे त्याच्यामध्ये जर काही चुकी झाली किंवा त्या संस्थेने किंवा त्या शैक्षणिक संस्थेने जर त्याच्यामध्ये तुमची फसगत केली तर तुम्ही त्या कायद्याअंतर्गत त्याच्यामध्ये संरक्षण मागू शकता। त्याचप्रमाणे आपण आता रस्त्यात चालत जातो, रस्त्यात चालताना आपण कुठल्या बाजूने चालतो, पादचाऱ्यांसाठी सांगते मी, वाहन चालकांसाठी नाही, चालताना कुठे चालायचं, डावीकडे, डावीकडे हे जे रस्त्यावर लिहिलेलं असतं म्हणून आपण डावीकडे चालतो बरोबर, पण ते डावीकडे चालावं हे कोणासाठी असतं, वाहन चालकांसाठी असतं। कारण आमच्याकडे जे ॲक्सिडेंटच्या केसेस येतात त्याच्यामध्ये आम्हाला एक ऑब्झर्वेशन आमचं आहे की जेवढे ॲक्सिडेंट्स होऊन किंवा अपघात झालेले आहेत तर ते पाठीमागून ठोकून झालेले आहेत।